इष्टांनो, आज मुलाखतीक माझ्या वांगडा आसात आमचे गोंय राज्याचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर। तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांव सरांक येवकार दिता आणि आयच्या मुलाखतीक सुरवात करता। सर, तुम्ही गोंय राज्याचे CM असात आणि तुमकां खूप कामां असतात, तर तुमच्या दिसाची सुरवात कशी जाता? बाय, आज चिल्ड्रन्स डे। सगळ्यात पहिली तुका चिल्ड्रन्स डेच्यो खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सर। तुझ्या बरोबरच खूपशी भुरगीं आयचो कार्यक्रम बडा उमेदीन पळयता, आणि खास करून चिल्ड्रन डेच्या निमित्तान आज वेगवेगळे कार्यक्रम गोंय राज्यातूय ऑर्गनायज केल्या, प्रायम टीव्हीनूय ऑर्गनायज केल्या। त्या खातीर प्रायम टीव्हीच्या सगळ्या मानेस्तांक म्हणजे उणुणीत परबी, आणि खरोखरच त्यांची तोखणाय करता। आयज खास करून चिल्ड्रन्स डेच्या निमित्तान तांच्यांनी भुरग्यांक वतानी माझो इंटरव्ह्यू घेवपा खातीर म्हाका खूप बरें दिसलें। आज तुकाच सिलेक्ट केलें म्हणून, आणि म्हाका दिसता आज वेगवेगळ्यो कार्यावळी सुद्धा भुरग्यां खातीर तांच्यांनी बऱ्यापैकी ऑर्गनायज केल्या। तुझो प्रश्न आशिल्लो म्हजो दीस कसो सुरवात जाता। खरें म्हणल्यार म्हजी रातूच उसरा रात सोंपता, म्हणजे हांव न्हिदताच रातचो देड ते दोनाक। म्हणून सकाळचो उठ्ठा आसतना सुद्दां थोडोसो खरो उशीर जाता, बट तरी सुद्दां 6:30 ते 7:45 पर्यंत हांव उठपाचो प्रयत्न करता, उठ्ठा। आणि उठल्या उपरांत रेगुलर न चुकता हांव व्यायाम म्हण प्राणायाम एक्सरसाइज मिनिमम टू मिनिमम 15 मिनटां टू अर्धेवर हो सातत्यात करता। ताज्या उपरांत बाकीचो सगळो मॉर्निंग जो म्हजो पर्सनल सगळें काम करपाचें आसा तितकें करता, आणि ताज्या उपरांत देवपूजा करून म्हजो दीस सदांच सुरू जाता, आणि ताज्या उपरांत लोकांक अटेंड करप आणि मागीर ऑफिसाक वचप, अशा पद्दतीन दिसाची सुरवात जाता। सो तुमची ती कामां जी असता ती खूप डिफिकल्ट असता? ऑफकोर्स, आता ती कामां डिफिकल्ट म्हणतलो काय सोपी म्हणतलो, कामां ही वेगवेगळी कामां असता, त्या खातीर ती कामां खंयचें काम कोण कसलें काम घेऊन येता ताजेर ते डिपेंड असता। सर, माझा दुसरा प्रश्न असा, हांव स्टुडंट असा, म्हाका अभ्यासा बरोबर वेगवेगळी जी ॲक्टिविटीज असता तितूनही पार्टिसिपेट जावपाची असता। म्हाका खूप म्हणजे प्रेशर येता, आणि तुम्ही आमच्या गोंय राज्याचे CM असून तुम्ही होम मिनिस्टर असा, एज्युकेशन मिनिस्टर असा, त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळी खाती सांभाळता, तर या हितून तुमकां प्रेशर येता? एक गजाल हांव पहिल्यान पहिली सांगता, आमकां खरें म्हणजे भुरग्यांक एड्युकेशन आणि त्याच्या बरोबर वेगळे टेन्शन हो प्रेशर केन्नाच घेऊंक जायना। प्रेशर खुबशे फावटी प्रेशर येता येना न्ही, पण आम्ही प्रेशर घेवप न्ही। म्हाजे दिसता आम्ही प्रेशर घेतलो जाल्यार ते कामूय जायना आणि अननेसेसरी टेन्शन वाढता, आणि जर प्रेशर घेतलो टेन्शन वाढले त्याचो परिणाम हेल्थाचेर जाता। म्हणजे हांवें जर टेन्शन प्रेशर घेतलो जाल्यार माझो BP वाढतलो, माझी शुगर वाढतली, माझ्या हेल्थाचेर परिणाम जातलो। ओके, हांव माझ्या कामाचेर कॉन्सन्ट्रेट करूंक शकतना, त्या खातीर आय एम एन्जॉईंग माय वर्क। हांव म्हजें काम खूप एन्जॉय करता, म्हाका काम करता आसतना खूप आवडटा। म्हणून भुरग्यांनी आपलो अभ्यास करता आसतना एन्जॉय करपाक जाय। आपूण जशें खेळटा आसतना कशें एन्जॉय करता, तशें अभ्यासूय बी जर एन्जॉय केलो जाल्यार अभ्यासाचो प्रेशर येवचो ना। म्हणून वेगवेगळ्यो टॅक्निक्स अभ्यास करता आसतना, पाठांतर करता आसतना वेगवेगळ्यो स्किल्स आमी शिकपाक जाय, मागीर प्रेशर कमी येतलो। सर, म्हाका न्ही तुमचो एक उतर याद येता, तें म्हणजे भिवपाची कांयच गरज ना। सर, हांव जेन्ना स्कुलान आसूं किंवा घरान आसूं, म्हाका म्हज्या टिचरींचो आणि प्रिंसिपल सरांचो खूप भंय दिसता। तुमकां तुमच्या प्रिंसिपलाचो म्हणजेच प्रायम मिनिस्टर सरांचो भंय दिसता? बिलकूल ना। भंय कित्याक दिसपाक जाय? आणि जेन्ना हांवें सांगला भिवपाची गरज ना, म्हणल्या उपरांत कोणाकूच भिवपाची गरज ना। आमी पयलीं जर भियोन वचत जाल्यार आमी खंयचेंच काम करपाक शकचे ना। म्हणून तुवें तुज्या प्रिंसिपलाक टिचरीक भिवूंक जायना। आमकां टिचर, प्रिंसिपल हे सगळे जे आसा हे आमकां मदत करपा खातीर आसा, आमच्या अभ्यासान आसतले आमकां गायड करपा खातीर आसा। आमी घरा कडेन आमच्या पेरंट्सांक म्हणजे मम्मी पप्पाक भिता काय कितें? आमी भिना, मागीर एज गूड एज आमचे टिचर्स हे आमच्या पेरंट्सा सारखेच आसा। ते आमकां शिकोवपा खातीर गायड करता, मागीर आमी भियोन वचपाची गरज नासता। म्हणून हांव परत परत जे कोविडात भिवपाची गरज ना म्हटलेलें ते भुरग्यांक आतांय सांगता, हांव टिचरांक सुद्दां भिवपाची गरज ना, म्हणजे आमी तांकां रिस्पेक्ट दिवपाक जाय, ते सांगता ते आयकपाक जाय, जाल्यारूच आमी आमचो करियर जो आमकां करियर ते गायड करता आमी ते करियर अचीव करूंक शकतले। सो फॅन्टास्टीक आन्सर। म्हाजो फुडलो जो प्रश्न असा, तुमी जाणार आसतले
की आयच्या काळान अभ्यासा खातीर इंटरनेट हो खूब गरजेचो असा आणि पहिली खूपशा गावांनी नेटवर्क प्रॉब्लेम असा सो भुरग्यां खातीर त्या अभ्यासा खातीर भुरग्यांच्या अडचणी येता तर हो प्रश्न सोडवपा खातीर तुमचे किदें प्लॅनिंग असा खरें म्हटल्यार आमी प्रत्येक पंचायतींनी आमची बँडविड्थ पावयल्या म्हणजे कनेक्टिव्हिटी आमच्या पंचायत देवालाच्या पर्यंत आमी पावयल्या आता भुरग्यांक मोबायलाचेर कनेक्टिव्हिटी मेळटली जाल्यार टॉवर सगळ्याक घालपाक जाय आमी टॉवर घालपाकूय लायल्या बट बऱ्याचशा जाग्यार आमी सरकारी जमनीन टॉवर घालता आसतना सुद्दां थोड्यांचे पेरंट्स ते आडोवपाक येता पयर तर हांवें पळयलो की आमी प्रायमरी स्कुलान एक टॉवर घालपाक गेले जाल्यार टिचरूच आमकां थंयसले पेरंट्स सगळे आडोवपाक आयले आनी तांकां हेंच कळना आमी मोबायल डेली आमच्या बल्सान घालून भोंवता जो काळजाक तेक्को ना आनी जो आमी कायम कानांक लायता ज्या मोबायलाचेर आमी 24 वरांतली 10 वरां आमी मोबायलाचेर उलयता जो आमच्या ब्रेनांक तेक्कोन आसा आनी तो एक न्हू सगळ्यो रेज ज्यो ओडटा आनी त्यो डायरेक्ट ब्रेनान वता मागीर टॉवर पयस आसतलो आमकां कसो त्रास करतलो हेंच तर लोकांक घडीत पडटना म्हणून आयच्या घडीक सुद्दां आमकां जवळपास कितलेशे टॉवर आमचे सँक्शन आसा गांवागांवांनी घातलेले सँक्शन आसा बट ते टॉवर आमकां घालपाक दिना म्हणून कनेक्टिव्हिटी गांवागांवांनी मेळना बट थोड्याशा सत्तरीन आसतले सांगेर आनी काणकोण आतां आमी काणकोणा सुद्दां पयरूच एक नवीन टॉवर घातलो लोकांनी कॉपरेट जर केले जाल्यार आमी बेगीनूच टॉवर घालपाक शकतले नेटवर्कचो हो प्रश्न बेगीनच सुटचो अशें हांव मागतां आनी फुडल्या प्रश्ना कडेन वळटा सर आमच्या गोंय राज्यान सनबर्न आनी इफी सारके इंटरनॅशनल इवँट्स आसा जातात पूण ताचो भुरग्यांक तितलो फायदो जायना तुम्ही सपोज भुरग्यां खातीर चिल्ड्रन्स फेस्टिवल सारखे इवँट्स करीत जाल्यार भुरग्यांकूय आपली स्टेज मेळटली तर ह्या बद्दल तुमचें कितें मत आसा ऑफकोर्स भुरग्यांच्या खातीरूय बी आमी खुबशे इव्हेंट्स जे आसा हे सातत्यात करीत आसा आमी यूथ फेस्टिवल डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेर्सच्या बद्दल यूथ फेस्टिवल्स करता त्या यूथ फेस्टिवलांत भुरगीं जाय त्या पद्दतीन पार्टिसिपेट जावपाक शकता आमी म्हणजे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आसतले वुमन अँड चायल्ड डिपार्टमेंट आसतले वेगवेगळे कार्यक्रम भुरग्यां खातीर सदांच ऑर्गनायज करीत आसता हाज्या शिवाय खरें म्हटल्यार आमचे दूरदर्शन आसतले ऑल इंडिया रेडियो आसतले हेय बी भुरग्यांक प्लॅटफॉर्म मेळोवन दिता त्या खातीर म्हणजे भुरग्यांच्या पेरंट्सांनी आनी टिचर्सांनी असो भुरग्यांक प्लॅटफॉर्म मेळोवन दिवप गरजेचो आसा म्हजो हो फुडलो प्रश्न जो आसा तो तसोच आसा सर आमकां दर वर्सा स्कुलांतल्यान पिकनिकेक व्हरता पूण ताकाय मर्यादा आसता तेन्ना सरकारान फुडाकार घेवन जर नो युअर गोवा सारख्यो पिकनीक ऑर्गनायज केल्यो जाल्यार भुरग्यांक खरो गोवा कसो आसा ते कळटले बाय तूं सारकें उलयलें हांवें तर पयरूच आमी आपले आमचो आग्वाद फोर्ट हाचें आमी इनॉग्रेशन केलें म्हणजे आग्वादचो झेल जेका आमी इनॉग्रेशन केल्या उपरांत ज्या आग्वाद झेलींत आमचे गोंयचे सगळे फ्रिडम फायटर गोंय स्वतंत्र करपा खातीर ज्यांच्या ज्यांच्यांनी बलिदान दिलें तांकां थंय दवरलेले तो जीर्ण उद्धार ताचो परत एकदां आमी रिनोवेट करून लोकां खातीर आग्वाद झेल म्युझियम केलो आतां हो तुका भुरग्यांक कित्याक गोंयांतल्या जवळपास 50% लोकांनी पळोवंकूच ना पयलीं पळोवंक नाशिल्लो आतांय पळोवंक नाशिल्लो म्हणून तुवें जें म्हटलें नो युअर गोवा ह्या पद्दतीचो पिकनिकेचो विशय आसचो आमी बांदलेलो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटाचो प्लांट म्हणजे कचरो जो आसा हो कशा पद्दतीन आमी ट्रीट करता होय अजून कोणी प्लांट पळोवंक ना आमी बायोमेडिकल वेस्ट कशा पद्दतीन आमी ट्रीट करता हेंय कोणी अजून पळोवंक ना अशे इनोवेटीव प्रोजेक्टूय आसा आनी त्याच बरोबर तांबडे सुर्ला सारकिल्ले आमचे पारंपारीक जे 450 वर्सां पयली 4,500 वर्सां पयलींचे देवूळूय आसा म्हणून आमी टॉपीक खरें दिवपाक जाय ते बरोबर आसा बट सरकार सगळेंच कंट्रोल करूंक शकना टिचरांनी इनिशिएटिव्स घेवपाक जाय आनी दर वर्सा अशा पद्दतीन पिकनिकेक नवीन गोंयांतलें कितें आसा हेंच दाखोवप गरजेचें आसा आमी म्हणटा की बरींच भुरगीं तेंच्यांनी ट्रेन पळयल्ली नासतली बऱ्याच भुरग्यांनी आतां मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट पळोवपाक जाय म्हणून अशे नवीन नवीन प्रोजेक्ट आमी सजेस्ट करूं शकता म्हणून डिपार्टमेंटाच्या वतीन हें लिस्ट हें सजेस्ट करपाचें काम आमी डिपार्टमेंटाच्या वतीन करता सर तुमी एक बाबा म्हणून तुमच्या चलयेक कितको टायम दिता तुवें खरें म्हणजे म्हजे बाय खातीर हांव टायमूच दिवपाक शकना तें आतां 10वेंत आसा
आणि हांव तेजो अभ्यास तर केन्नाच घेयना, ताची मम्मीच तेजी अभ्यास घेता. हांव तेका टायम दिवपाक जाय तितको टायम दिवपाक शकना हाजें म्हाका दुख्ख आसा. खरें म्हणल्यार ते प्रत्येक फावटी म्हणजे पप्पा तूं बेगीन यो हें म्हाका सांगात आसता, बट मुख्यमंत्री आसल्या कारणान हांव तितको तेका टायम दिवपाक शकना. बट जितको टायम हांव दिता तो पूर्ण ताज्या खातीर दिता आनी शी इज इन्जॉयींग, म्हणजे म्हाज्या बरोबर आसप हें तेका खूब खूब आवडटा. सर, आमकां भुरग्यांक जेन्ना अभ्यास करून बेजार येता तेन्ना आमी खेळपाक बीन वता न्ही, अशा वेळार तुमी कितें करता? तुवें प्रश्न खरें म्हणजे आमकां कामाचो बेजारूच येना. एक तर आतां तरी सुद्दां तितूंतल्या तितूर थोडोसो वेळ जेन्ना चेंज ऑफ वर्क करता, म्हणजे फक्त फायली करीत आसता आसत जाल्यार तें सोडून मिटींग करता, मिटींग करीत आसत जाल्यार तें सोडून मागीर खंयच्या तरी चॅनलाचो इंटरव्यू दिता, तें सोडून खंयच्या तरी इन्स्पेक्शन करता, अशें चेंज ऑफ वर्क जो आमी जेका म्हणटा त्या ते आमकां खेळांक वचूंक कांय टायम ना, पिक्चराक वचूंक कांय टायम ना, ओके म्युझीक आयकूंकूय कांय टायम ना. कारण तितको टायम जेन्ना मुख्यमंत्री म्हटल्या उपरांत जवळपास 15-16 वरां ही राज्याचें काम करचेंच पडटा, म्हणून वेगळो टायम पास करप हाज्या खातीर टायम हो केन्नाच नासता. ही मुलाखत सोंपयताना तुमी आमकां भुरग्यां खातीर कितें सांगूंक सोदता? हांव भुरग्यां खातीर सांगता आसतना सांगतलो की आमी आजादी का अमृत काल मनयता. हो देश स्वतंत्र जावन 75 वर्सां पुराय जालीं, गोंय मुक्त जावन आमकां 60 वर्सां पुराय जालीं, आनी फुडलीं 25 वर्सां ही बायल तुमची आसा, ही भुरग्यांची आसा. आनी ह्या अमृत काळांत आमी पळयता की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी भुरग्यां खातीर वेगवेगळी मिशन सुरवात केल्या, म्हणजे क्लीन इंडिया मिशन पासून फीट इंडिया मिशन पर्यंत ह्या सगळ्या मिशनांनी आमी पार्टिसिपेट जावपाक जाय हें समजून घेवपाक जाय. कारण फुडल्या 25 वर्सांक देशाचे खरे नागरीक हो देश फुडें व्हरपा खातीर जर कोण काम करतले जाल्यार आयची भुरगीं, जी आयज भुरगीं 15 वर्सांची आसा ती खरें म्हणजे 25 वर्सांनी भुरगीं, ती 40 वर्सांची भुरगीं आसतली, ती ह्या देशाची उदरगत ठरयतली. म्हणून आजादी का अमृत काळ हो खूप महत्वाचो आसा. देशाक 100 वर्सां जेन्ना पुराय जातली तेन्ना ह्या देशाचें भविश्य तुमीच घडयतली. म्हणून आमी इनोव्हेशन आसतलें, आय टी सॅक्टर आसतलें, अशा वेगवेगळ्या सॅक्टरांत म्हणजे ड्रोन टॅक्नॉलॉजी आसतली, भुरग्यांनी आतांपासून इंट्रस्ट घेवपाक जाय. आनी जो इनोव्हेशन ड्रोन आय टी ह्या हातूंतल्यान भुरगीं जर आतां इंट्रस्ट घेवपाक लागली, म्हणून आमी रोबोटिक्स सुरवात केले स्कुलांतल्यान, म्हणून आमी ड्रोन यूज करपाक सुरवात केला, तांच्यांनी जर इनोव्हेशन म्हणजे आतांच रिसर्च करपाक जर सुरवात केला आसत जाल्यार आमची भुरगीं, आमी जी म्हणटा की ह्या देशाचें नेतृत्व करपा खातीर भुरगीं फुडें येवपाक जाय सगळ्या बाबतींत, रिसर्चाच्या बाबतींत, एड्युकेशनाच्या बाबतींत, वेगवेगळ्या सॅक्टरांत भुरगींच फुडें येवपाक जाय. म्हणून म्हणजे हांव तांच्या लागीं मागतां की तेंच्यांनी चड आनी चड इंट्रस्ट घेवचो, वेगवेगळे नवीन 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 विशय सातत्यात शिकत वयचे आनी त्याच बरोबर आपलो चडांत चड वेळ म्हणजे शिकचोच बट आपूण एक्टीव उरपा खातीर खेळचे सुद्दां. आनी खेळटा आसतना मोबायला वयल्यो गेमी न्हय, ग्रावंडा वयल्यो गेमी खेळच्यो. आमी सगळे जाण आयज फुटबॉलचे सगळे मोबायलार खेळपाक लागल्या, ग्रावंडार खेळप गरजेचें आसा. आमकां माती लागप, उन्यांत लागप हें गरजेचें आसा. विटामीन डी आमकां सुर्या पासून मेळटा, आमकां त्यो जर गुळयो घेवच्यो पडल्यो आसत जाल्यार आमकां इन फ्युचराक आमकां प्रॉब्लेम्स जावपाक शकता. म्हणून आमकां ह्या निसर्गाचो आस्वाद घेवप होय तितकोच महत्वाचो आसा, अभ्यासा बरोबर खेळूय बी तितकोच महत्वाचो. म्हणून आयच्या चिल्ड्रन्स डेच्या निमित्तान आमी नवभारत निर्माण करपा खातीर सगळ्यांनी मेळून म्हणजे ह्या वेगवेगळ्यो इनोव्हेशन्स करुया आनी आमचो देश वो विश्वगुरू करपा खातीर, नवभारत निर्माण करपा खातीर सगळ्या पद्धतीचें काम करुया. सर, आयज आमकां भुरग्यां खातीर तुमी वेळ काडून आयले आनी मुलाखत दिली त्या खातीर तुमकां देव बरें करूं. बाय, तुका हांव खूब खूब देव बरें करूं म्हणटा. तुवें खूब बरो इंटरव्यू घेतलो, तुज्या सारकेली आनी खूब भुरग्यांच्यांनी तुज्या कडल्यान इन्स्पिरेशन घेवचें आनी अशाच पद्दतीत म्हणजे आपूण वेगळ्या कितें तरी करपा खातीर सातत्यात प्रयत्न करचो. बाय, तुजें नांव सांग. वैष्णवी चंद्रशेखर गावस. वैष्णवी चंद्रशेखर गावस, तूं खंय रावता? केरी. केरी 70 हांगासर रावता. तूं कितली शिकता? 6th. 6th आसा, वेरी गूड. वैष्णवी, तूं 6th आसतना सुद्दां इतको बरो इंटरव्यू घेवपाक शकता हें पळोवन म्हाका खूब खूब बरें दिसलें. कारण म्हजो खुबशे जाण इंटरव्यू नॅशनल चॅनलाचेर, इंटरनॅशनल चॅनलाचेर किंवां गोंयच्या चॅनलाचेर घेता,
पण म्हाका आज तुवें घेतलेलो इंटरव्यू खूब आवडलो. तू फुडें खूब बरें एक्ट्रेस न्हू, खूब बरें इंटरव्यू घेवपी जावपाक शकता. थँक्यू सर.